आरक्षण न मिळाल्यास माळी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा माळी महासंघाच्या वतीने देण्यात आलाय जालन्यात हा इशारा देण्यात आला सध्या राज्यात राजकीय राज्ञा आणि सामाजिक स्थिती बिघडली असून राज्य सरकारने ओबीसीच्या आरक्षणासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाहीत असा आरोप माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केलाय राज्यात ओ बी सी आरक्षणाची स्थिती बिघडल्याने ठाकरे यांनी जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन माळी समाज संपर्क अभियान सुरू केले आहे या अभियानाच्या माध्यमातून ओ बी सी समाजासबरोबरच माळी समाजात आरक्षणाविषयी जनजागृती केली जात असून आरक्षणाबाबत मार्गदर्शन केले जात आहे त्यामुळे मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्याने ओबीसीची माहिती घेऊन ही माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करावी अशी मागणी ठाकरे यांनी केली मात्र राज्य सरकार पुन्हा ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत अपयशी ठरल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे <Santhe> महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने माळी समाजामध्ये जनजागृती होण्याकरता महासंपर्क अभियान आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातलं ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे माळी समाज हा महाराष्ट्रात दोन नंबरचा समाज आहे त्यामुळे हे आरक्षण गेल्यामुळे माळी समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे समर्पित आयोगाचं काम सुरू आहे त्यामुळे हे आरक्षण पुनर्स्थापित होईल की नाही अशी आमच्या मनामध्ये शंका आहे कारण की दोन हजार दहाला के कृष्णमूर्ती केसमध्ये जो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला त्या निकालाच्या अनुषंगाने राज्य सरकारने समर्पित आयोग गठीत केल्यानंतर त्या आयोगाने ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद तालुका शहर आणि जिल्हा आणि ग्राम या ठिकाणी जाऊन ओबीसीचा आकडा ओबीसीची संख्येवारी गोळा करणं आणि त्या गोळा केलेल्या ओबीसीच्या संख्येवारीचं विभाजन स्थानिक स्वराज्य संस्थांनी हाय करून तो अहवाल सुप्रीम कोर्टाला सादर करणं अपेक्षित असताना बंठिया आयोगाच्या माध्यमातून एका दिवशीची तीन जिल्ह्यांमध्ये सुनावणीसारखा का कार्यक्रम सुरू आहे आणि त्यामध्ये मग राजकीय पक्ष असो सामाजिक संघटना असो यांच्या माध्यमातून निवेदन आवेदन स्वीकारण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि दुसरीकडे ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो नगर परिषद असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो याच्यामद याच्याकडून आतापर्यंत तुमचे किती सीचे प्रतिनिधी निवडून आले याचीच माहिती गोळा करणं सुरू आहे आणि हा अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे याउलट मध्य प्रदेश सरकारने जो अहवाल तयार केला त्यांनी गाव गाव पातळीपर्यंत जाऊन सीची संख्या त्या ठिकाणी गोळा केली आणि मग विभाग त्याची वा विभागणी करून त्याप्रकारे अहवाल दिला आणि त्याच्यामुळे त्या अहवालामुळे मध्य प्रदेश सरकारने एक ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेला आहे की ही जी माहिती आहे ही जी संख्या आहे ही आता फक्त राजकीय आरक्षणात करताच नाही तर इतर सामाजिक किंवा आर्थिक सुद्धा मध्य प्रदेश सरकार वापरू शकतं अशा प्रकारची त्यांनी कार्यप्रणाली केली आहे त्यामुळे आम्ही जनजागृती करत असताना सरकारला विनंती आणि इशारा देखील देतो आहे की ज्याप्रमाणे मध्य सर मध्य प्रदेश सरकारने आयोगाच्या माध्यमातून अहवाल तयार केला आणि तो सुप्रीम कोर्टात टिकवून दाखवला त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा अहवाल तयार करावा आणि तो टिकवावा अन्यथा माळी महासंघ येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरची लढाईसुद्धा लढायला तयार आहे बार बार उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम